dear students welcome again to winners chemistry coaching in winners chemistry with the continuation of our current topic as transition and inner transition elements today we are going to study the oxidation number or oxidation states of transition elements particularly elements from 3d series 3d series सगळ्या एलिमेंटचे ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट्स काय आहेत ते आपणाला शिकायचं आहे तर जसं की तुम्हाला माहीत आहे ऑक्सिडेशन नंबर इज द फॉर्मल चार्ज प्रेझेंट ऑन द स्पेसिस तुम्हाला अकरावीला रेडॉक्स रिॲक्शन टॉपिकमध्ये ही डेफिनेशन झालेली आहे आणि या टॉपिकमध्ये आता आपण काय करणार आहे बघा वी आर गोईंग टू स्टडी हाऊ टू रिमेंबर द ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ थ्री डी सेरीज इलिमेंट्स ही जी थ्री डी सेरीज आहे त्याच्यामधल्या सगळ्या इलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट्स किंवा ऑक्सिडेशन नंबर कशा पद्धतीने रिमेंबर करायचे ते आपण या ठिकाणी स्टडी करायचं आहे तर बघा ऑक्सिडेशन नंबर स्टार्ट करायच्या आधी आपण एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्या मागच्या लेक्चरमध्ये शिकलेली ले आहे ती एकदा रिवाइज करून घेऊया कारण सगळ्या ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्हाला रिमेंबर करायचे असतील तर ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे जसं की तुम्ही बघू शकता आपल्या मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही हवं तर त्या लेक्चरला रेफर करा ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला एखाद्या एलिमेंटच्या ऑर्बायटलमध्ये अनपेड इलेक्ट्रॉनचा नंबर किती असतो आणि हा कसा फाइंड आऊट करायचा त्याबद्दल आपण शिकलेलो आहे तर त्यासाठी बघा आपण त्या अनपेड इलेक्ट्रॉन्स या पद्धतीनं बघितले आहे एका टेब्युलर फॉर्ममध्ये द एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईड ऑफ द टेबल इंडिकेट्स इलिमेंट द मिडल कॉलम इंडिकेट्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन रिमेंबर दिस इज द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द इलिमेंट अँड वी हॅव द इलिमेंट्स फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक एज थ्री डी सीरीज इन्क्लूड दिज टेन इलिमेंट्स अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इज गिवन ॲज

Scandium satibaga d electronic configuration d1, and this one electron is always unpaired. Therefore, scandium has one unpaired electron. For titanium, we have two unpaired electrons. For vanadium, d3 case indicates three unpaired electrons in d sub. For chromium with anomalous electronic configuration d5 case, the number of unpaired electrons are 5.

आणि त्यामुळं आयर्नसाठी बघा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन डी इक्वल्स टू फोर सिमिलरली फॉर कोबाल्ट नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स थ्री फॉर निकेल दे आर टू याचं कारण काय आहे बघा आयर्नपासून पेरिंग स्टार्ट होत ॲज द पेरिंग स्टार्ट्स द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स डिक्रीजेस त्यानंतर आपला पुढचा इलेमेंट आहे कॉपर कॉपरसाठी डी टेन केस आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स अर्थातच डी टेन म्हणजे झिरो अनपेड इलेक्ट्रॉन आणि झिंकसाठी सुद्धा बघा आपल्याकडं झिरो अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे तर हे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत यांना तुम्ही रिमेंबर करा आणि त्यांच्यासाठी एक ट्रेंड तुम्ही आठवणीत ठेवू शकता दी नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस अप टू द मिडल ऑफ द सीरीज दॅट इज अप टू मँगनीज फ्रॉम वन टू फाईव्ह अँड आफ्टर मिडल ऑफ द सीरीज ॲज पेरिंग स्टार्ट्स The number of unpaid electrons decreases from 5 to 0. Hence, the more number of unpaid electrons are observed at the middle of the series. And hence, manganese and chromium, these two elements, have 5 unpaid electrons in their deception. Therefore, the number of unpaid electrons increases from 1 to 5 up to middle of the series and then decreases from 5 to 0. ॲज वी move आफ्टर मिडल ऑफ द series towards the एंड ऑफ द series तर हे तुम्हाला रिमेंबर करायचं आहे बऱ्याचशा फिजिकल प्रॉपर्टीजना आणि आज जे आपण ऑक्सिडेशन स्टेट शिकतोय त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे सो लेट एस स्टार्ट विथ द ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ ट्रान्झेशन मेट तुम्हाला हे आठवणीत ठेवायचं आहे की ट्रान्झेशन एलिमेंटचे जे ऑक्सिडेशन स्टेट्स आपल्याकडे आहेत ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स आहे आता व्हेरिएबलचा अर्थ काय तर बघा मॅक्झिमम इलिमेंट्स हे एकशा अधिक ऑक्सिडेशन स्टेट्स एक्झिबिट करत असतात म्हणजे कुठल्या इलेमेंटची ऑक्सिडेशन स्टेट हे एकापेक्षा आप एक अधिक आपणाला ऑब्झर्व्ह होत असतं तर कुठल्या एलिमेंटची जी लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे ती त्या इलिमेंटच्या एस सप्शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्समुळं असते आणि त्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनचा आपण वापर करून लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट डिटर्माइन करणार तो लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एन इलिमेंट इज आयदर प्लस वन ऑर प्लस टू विच इज ड्यू टू द फोर एस इलेक्ट्रॉन्स याचा अर्थ एखाद्या एलिमेंटची जी लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे ती त्याच्या फोर एस सप्शलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्स इतकी असते आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर ह्या सगळ्या एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट जे आहेत हे व्हेरिएबल असण्याचं रिझन काय आहे तर बघा ह्या एलिमेंटचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये फोर एसमध्ये अगोदर इलेक्ट्रॉन एंटर होतो आणि त्यानंतर थ्री डी तर त्यात आपण बघितलं तर आपल्याला असं कळतं की फोर एस अँड थ्री डीचा एनर्जी गॅप हा फार कमी आहे व्हेरी स्मॉल एनर्जी गॅप लाईज इन बिटवीन फोर एस अँड थ्री डी अँड देअर फोर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम फोर एस ॲज वेल ॲज थ्री डी दे आर इन्वॉल्वड इन द बॉन्ड फॉर्मेशन देअर फोर द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम थ्री डी also participates in the bond formation along with 4s and hence all these elements they have variable oxidation state in fact they have many oxidation states start korea 3d oxidation state here we are going to study all the oxidation state in again a tabular form in which the first column is the element in second column we are going to mention the outer electronic configuration of these elements and the last column indicates the variable oxidation states exhibited by these elements so as we know the first element of 3d series is scandium and the outer electronic configuration is 3d1 4s2 without argon as the preceding inert gas element the electronic configuration is called as द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आता ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनवरून ऑक्सिडेशन स्टेट्स कसं रिमेंबर करायचं ह्याची ट्रिकसुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे तर बघा ह्या सगळ्या एलिमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेट रिमेंबर करण्यासाठी एक अत्यंत सोपा क्ल्यू आपल्याकडं आहे जो आपण वापरून ह्या सगळ्या एलिमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेट्स आपणाला रिमेंबर करायचे तर बघा कुठल्या एलिमेंटची लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट जी आपण मिळवतो ती फोर इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्सवरून असते तर स्कॅन्डियमला फोर मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दोन आहे त्यामुळे स्कॅन्डियमची मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट येते प्लस टू आणि त्या प्लस टूमध्ये आपण काय ॲड करायचं बघा थ्री डीमध्ये असणाऱ्या अनपेड इलेक्ट्रॉनचा नंबर त्यामुळे टूमध्ये जर आपण थ्री डीमधल्या अनपेड इलेक्ट्रॉन वन ॲड केला तर आपल्याला नंबर मिळतो प्लस थ्री त्यामुळे स्कॅडियमसाठी प्लस टू आणि प्लस थ्री हे दोन ऑक्सिडेशन स्टेट्स आपल्याकडं आहे तर ह्या थ्री सिरीजच्या सगळ्या एलिमेंटचे जे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स आपण अचीव करतो ते कशा पद्धतीनं अचीव करायचे आहेत बघा द मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट इज ऑलवेज इक्वल्स टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एस अँड द मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट इक्वल्स टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एस प्लस द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन डी आणि ह्या दोघांच्यामधले सगळेच्या सगळे नंबर आपण लिहिले तर आपणाला सगळ्या इलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट्स इझिली रिमेंबर करता येतात म्हणजे आता स्कॅन्डियमचंच एक्झाम्पल घेतलं तर बघा एसमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या दोन आहे म्हणून मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट झाली प्लस टू आणि डीमधला एक अनपेड इलेक्ट्रॉन ॲड केला तर पुढची ऑक्सिडेशन स्टेट आली प्लस थ्री एकपेक्षा अधिक ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळं आपण फेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असं याला ही इंडिकेट करतो तर हाच रूल वापरून आपण पुढच्याही इलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट्स बघूया तर बघा पुढचा इलिमेंट आपल्याकडं आहे टिटॅनियम फॉर टिटॅनियम द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इज फोर एस टू थ्री डी टू तर फोर द मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट ऑफ टिटॅनियम इज प्लस टू फोर एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे म्हणून मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट प्लस टू आली आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे डीमधले अनपेड इलेक्ट्रॉन दोन टू प्लस टू फोर त्यामुळे प्लस टू टू प्लस फोर दीज आर दी ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ टिटॅन हाच रूल वापरून आपण सगळे ऑक्सिडेशन स्टेट्स शिकूया तर नेक्स्ट इलिमेंट आहे बघा व्हॅनेडियम विथ आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन फोर एस टू थ्री डी टू सॉरी फोर एस टू थ्री डी थ्री इन दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन द मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट इज प्लस टू फोर एसमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे म्हणून मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट प्लस टू आले आणि थ्री डी थ्रीमधले आपण तीन अनपेड इलेक्ट्रॉन जर त्या प्लस टूमध्ये ॲड केले तर बघा प्लस टूपासून प्लस फाईव्हपर्यंतचे सगळे ऑक्सिडेशन स्टेट त्यामुळं वेनेडियमचे ऑक्सिडेशन स्टेट आहेत प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह सिमिलरली द नेक्स्ट इलिमेंट इज क्रोमियम फॉर क्रेमियम विथ इट्स ॲनॉमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ॲज थ्री डी फाईव्ह फोर एस वन द मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट इज प्लस वन हॅज फोर एस हॅज वन इलेक्ट्रॉन अँड इफ वी ॲड फाईव इन टू प्लस वन वी गेट ऑल द ऑक्सिडेशन स्टेट्स फ्रॉम प्लस वन टू प्लस सिक्स आणि त्यामुळं क्रोमियमसाठी बघा प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह हे मिडल ऑक्सिडेशन स्टेट आणि प्लस वन आणि प्लस सिक्स हे एक्स्ट्रीम ऑक्सिडेशन स्टेट्स आपणाला बघायला मिळतात सेम रूल वापरून वापरू शकतो नेक्स्ट एलिमेंट आपल्याकडे आहे एम एन एम एन विथ आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन थ्री डी फाईव्ह फोर एस टू दस द मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट इज प्लस टू अँड इफ यू ॲड द फाईव्ह अनपेड इलेक्ट्रॉन्स इन टू वी गेट ऑल दी नंबर्स फ्रॉम प्लस टू टू प्लस सेवन अँड हेन्स मँगनीज एक्झिबिट्स ऑल द ऑक्सिडेशन स्टेट्स फ्रॉम +2 2 to plus 7 after manganese we have next element as iron with outer electronic configuration as 4s2 3d6 the minimum oxidation state is again +2 ani d6 case number of unpaired electrons 4 +2 4 addition keli tar 6 so plus +2 to +6 all these oxidation states are exhibited by

कोबाल्ट एक्झिबिट करतो कोबाल्ट नंतरचा इलिमेंट आहे निकेल विथ आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ॲज फोर एस टू थ्री डी एट अँड इन दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन द मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट इज प्लस टू ड्यू टू टू इलेक्ट्रॉन्स इन फोर एस आणि डी एट केस इंडिकेट करते नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स टू टू प्लस टू फोर हेन्स निकेल एक्झिबिट प्लस टू प्लस थ्री and plus 4 as the oxidation states after nickel we have copper as the penultimate element and in this element the outer electronic configuration is 4s1 3d10 the rule ha copper la applicable minimum oxidation states are rule same and hence the minimum oxidation state of copper is plus 1 due to

वन ऑक्सिडेशन स्टेट इज सीन दॅट इज प्लस टू दिस इज ड्यू टू टू इलेक्ट्रॉन्स इन एस डीमध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असल्यामुळं आपणाला दुसरी कुठलीही ऑक्सिडेशन स्टेट झिंकसाठी ऑब्झर्व होत नाही मग आता ह्या ऑक्सिडेशन स्टेट्सच्या कॉलममध्ये आपण बघितलं तर आपणाला असं बघायला मिळतं ऑक्सिडेशन स्टेट हायस्ट ऑक्सिडेशन स्टेट जर आपण ऑब्झर्व करत गेलो तर बाबा प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह प्लस सिक्स प्लस सेवनपर्यंत इन्क्रीज होत जातं मॅंगनीजसाठी हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेट आपणाला ऑब्झर्व होते प्लस सेवन आणि ही मिडल ऑफ द सेरीजच्या एलिमेंटला आहे आणि अर्थातच रिझन आहे ॲट मिडल ऑफ द सीरीज वी हॅव मोर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन डी सप्शन तर बघा डी सप्शनमध्ये जेवढ्या अनपेड इलेक्ट्रॉनचा नंबर जास्त तेवढ्या ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला जास्त बघायला मिळतं तर एम एन हा एलिमेंट हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करत असतो तर बघा यातल्या काही आपण स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट्स बघू स्कँडियमसाठी अंडरलाईन केलेले ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही बघू शकता प्लस थ्री तर स्कॅन्डियम प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट अचीव करण्यासाठी तीन इलेक्ट्रॉन लूज करतो एसमधून दोन आणि डीमधून एक एसमधले दोन इलेक्ट्रॉन्स गेले तर एस झिरो होतं आणि डीमधलाही एक इलेक्ट्रॉन गेला तर डी झिरो त्यामुळे स्कॅन्डियमसाठी प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल आहे सेम रूलनुसार टिटॅनियमसाठी प्लस फोर विथ डी झिरो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इट इज स्टेबल वन फॉर व्हॅनेडियम प्लस फायव्ह ऑक्सिडेशन स्टेट इज स्टेबल फॉर क्रोमियम प्लस सिक्स अँड फॉर एम एन प्लस सेवन त्यामुळं आपण ओळीनं बघत गेलो तर स्कॅन्डियम टू एम एन प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह प्लस सिक्स आणि प्लस सेवन दीज ऑक्सिडेशन स्टेट्स आर स्टेबल बिकॉज इन दीज ऑक्सिडेशन स्टेट डी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बिकम्स ॲज झिरो विच इज द एमटी स्टेट ऑफ डी सबशेल दॅट ऑफर्स द एक्स्ट्रा स्टेबिलिटी टू दॅट इलेक्ट्रॉनिक स्टेट ह्याचबरोबर एम एनसाठी आपण बघितलं तर बघा वेगळ्या कलरमध्ये असणाऱ्या ऑक्सिडेशन स्टेट जे अंडरलाईन केले आहेत ते स्टेबल आहे त्यामुळे एम एनसाठी प्लस टू ही एक्सेप्शनली स्टेबल आणि प्लस फोर ही एक ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल म्हणून आपण बघत असतो तर प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट आपण बघितली तर एम एन बघा दोन इलेक्ट्रॉन लूज करतो एसमधले आणि डी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन राहतं डी फाय हा फील्ड स्टेट हेन्स एम एन इज स्टेबल इन प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट एक्सेप्शनली एम एन शोज प्लस फोर ॲज

इज स्टेबल इन प्लस टू निकेल इज ऑल्सो स्टेबल इन प्लस टू कॉपर अँड झिंक आर अल्सो शोज प्लस टू ॲज द स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट पूर्ण सेरीजला आपण बघायला गेलं तर प्लस टू ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट हे सगळेच्या सगळे एलिमेंट एक्झिबिट करत असतं तर ह्याच ऑक्सिडेशन स्टेटचा आणखीन एक महत्त्वाचा पार्ट आपण पुढच्या काही स्लाईड्समध्ये बघणार आहे पण एखाद्या ऑक्सिडेशन स्टेट अचीव्ह करताना इलेक्ट्रॉन्स कसं रिमूव्ह करायचं हे आपण मागच्या आपल्या लेक्चरमध्ये बघितलं आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो बघा तर कुठलीही ऑक्सिडेशन स्टेट अचीव करताना जो ऑक्सिडेशन नंबर आहे तेवढे इलेक्ट्रॉन्स लूज करायचे अगोदर फोर एसमधले इलेक्ट्रॉन्स सगळे आपण रिमूव्ह करायचे आणि जेवढे इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहे ते थ्री डीमधून त्यानंतर रिमूव्ह करायचे आणि त्यामुळं ह्या ऑक्सिडेशन स्टेट्सवरून आपण कलर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज हे अत्यंत महत्त्वाचे कन्सेप्ट्स पुढं शिकणार आहे त्यामुळे एखादी ऑक्सिडेशन स्टेट आपण कसं अचीव केली आणि त्यामुळे डी सप्शनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स रिमेनिंग आहेत हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे सो ॲज वी नो दॅट ऑल द ट्रान्झेक्शन इमेट्स दे एक्झिबिट द वेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट अँड ॲज वी हॅव सीन इन केस ऑफ क्रोमियम देर आर डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट तर ह्या क्रोमियमच्या ऑक्सिडेशन स्टेट्समध्ये बघा क्रोमियम प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट जे आहे त्या क्रोमियम प्लस टू ऑक्सिडेशन स्टेटमध्ये क्रोमियम कंपाऊंड्सना आपण क्रोमस म्हणत असतो लोअर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम प्लस टू इज नोन ॲज क्रोमस फाईल द हायर ऑक्सिडेशन स्टेट प्लस थ्री इज नोन ॲज क्रोमिक तर ही पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही रिमेंबर करा वेरियेबल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये लोअर ऑक्सिडेशन स्टेट जर असेल तर त्या लोअर ऑक्सिडेशन स्टेटचा एंडिंग ओ यू एस ना आपण करतो अस असं म्हणजे हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे ती आय सी असते आणि त्यामुळे क्रोमियम इन लोअर ऑक्सिडेशन स्टेट प्लस टू इट इज नोन ॲज क्रोमस अँड इन प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट इट इज नोन ॲज ए क्रोमिक ॲज देअर कंपाऊंड्स अलॉग विथ धीज टू ऑक्सिडेशन स्टेट क्रोमियम एक्झिबिट्स प्लस सिक्स ॲज द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट तर बघा क्रोमियमची प्लस सिक्स हे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे अँड दिस हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इज शोन इन द कंपाऊंड ॲज के टू सी आर टू ओ सेव आणि हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या जेव्हा एखादा एलिमेंट त्याची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करतो तेव्हा तो सबस्टन्स स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट असतो त्यामुळे क्रोमियम त्याच्या प्लस सिक्स ऑक्सिडेशन स्टेटमध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट आहे त्यामुळे के टू सी आर टू ओ सेवन पोटॅशियम डायक्रोमेट इज ए स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सिमिलरली फॉर एम एन वी हॅव द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ॲज प्लस सेवन तुम्ही बघा ह्या थ्री डी सिरीजमधला मँगनीज हा जो इलिमेंट आहे हा हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करतो जे ऑक्सिडेशन स्टेट आहे आपल्याकडं प्लस सेवन अँड दिस प्लस सेवन ऑक्सिडेशन स्टेट इज सीन इन पोटॅशियम पर मॅग्नेट K 4 this compound is also used as a strong oxidizing agent therefore chromium in plus 6 oxidation state while manganese in plus 7 oxidation state they acts as strong oxidizing agent chromium in the form of potassium dichromate K2Cr2O7 and Mn in the form of KMnO4 potassium permanganate they are the strong oxidizing agents similarly iron also exhibits two oxidation state as +2 and +3 most of the compounds they occurs either in +2 or +3 oxidation state in +2 oxidation state all compounds of iron are known as ferrous while in +3 oxidation state they are known as ferric kind of compound we have also for copper copper

तर state हे ऑक्सिडेशन स्टेट्स बरोबरच बघा आणखीन एक दोन तीन महत्त्वाचे पॉईंट्स ते सुद्धा आपण स्टडी करू द ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ दिस ट्रान्झिशन मेटल्स आर व्हेरिएबल इन नेचर अँड द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ दिस ट्रान्झिशन मेटल्स दे आर ऑब्झर्ड इन फ्लुराईड्स अँड ऑक्साईड्स तर मग ट्रान्झिशन मेटल्सचे जे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आपण बघतो हे त्यांच्या ऑक्साईड आणि फ्लुराईड्स कंपाऊंड्समध्ये आपणाला ऑब्झर्व होत असतं त्याचं रिझन आहे बिकॉज The highest oxidation states are observed in fluorides and oxides the reason is fluorine and oxygen they are strongly electronegative in nature in fact fluorine is the most electronegative element and oxygen is the second most electronegative element and hence the highest oxidation states they are observed in fluorides and oxides upon 3d series mother bakto की हाएस्ट ऑक्सिडेशन स्टेट आपल्याकडं प्लस सेवन आहे पण एखादा इलिमेंट जो त्याची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करतो ती किती आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी बघायचं द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिटेड बाय एनी ट्रान्झ्युशन मेटल इज प्लस एट टील नोन प्लस एट इज द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिटेड बाय एनी मेटल एनी ट्रान्झ्युशन मेटल अँड दिस इलिमेंट्स आर ओ एस ॲट टंगस्टन अँड रोडियम ओ एस

की अगोदर फोर एसमधले इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायचे आणि त्यानंतर थ्री डी तर हे तुम्ही रिमेंबर करा ऑक्सिडेशन नंबरवरून नाव कसं ओळखायचं कंपाऊंड सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तर याच्याबरोबरच हा ऑक्सिडेशन स्टेटचा पार्ट या ठिकाणी कंप्लीट होतो फक्त एखाद्या ऑक्सिडेशन स्टेटसाठी एखाद्या इलिमेंटच्या डी सप्शनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात हे एक आपण टेब्युलर फॉर्ममध्ये स्टडी करायचं आहे तर ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया सो हिअर वी हॅव वन टेबल इन विच वी हॅव द इलिमेंट्स इन द फर्स्ट रो फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्या इलिमेंटच्या खाली त्यांच्या डी सप्शलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आपणाला बघायला मिळतात डी वन डी टू डी थ्री क्रोमियमसाठी डी फाईव्ह आणि झिंकसाठी डी टेनपर्यंत आणि एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडच्या कॉलममध्ये आपल्याकडे ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत प्लस वन प्लस टूपासून प्लस सेवनपर्यंत मग या पद्धतीने तुम्ही जर बघायला गेला तर सगळ्यात पहिल्या रोमध्ये ऑक्सिडेशन स्टेट प्लस वन जर तुम्ही बघितला तर प्लस वन ऑक्सिडेशन स्टेटमध्ये स्टेबल एलिमेंट आपल्याकडे आहे कॉपर कॉपर इज स्टेबल इन प्लस वन ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू डी टेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन डी टेन तुम्हाला माहिती आहे असायला पाहिजे कंप्लीटली फिल्ड स्टेट अँड हेन्स कॉपर इज स्टेबल इन प्लस वन ऑक्सिडेशन स्टेट ग्रीन बॅकग्राऊंडचे जे तुम्हाला डी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन दिसतात ते स्टेबल आहेत ते एक तर डी झिरोमुळे आहे किंवा डी टेनमुळे तसं तुम्ही प्लस टू ऑक्सिडेशन स्टेटला बघितला तर टिटॅनियम प्लस टू ऑक्सिडेशन स्टेटला डी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन येतं डी टू प्लस टूला व्हॅनॅडियमसाठी येतं डी थ्री क्रोमियमसाठी येतं डी फोर मॅगनीजसाठी डी फाईव्ह आणि प्लस टू आपण शेवटी जर बघितलं तर झिंकसाठी डी टेन केस आपल्याकडे आहे डी टेन केस जिंकला स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट येते प्लस थ्रीसाठी बघायला गेला तर तुम्ही प्लस थ्री कॉलममध्ये जर लेफ्ट टू राईट मूव झाला तर त्या त्या इलेमेंटच्या डी ऑर्बाइटलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते तुम्हाला सहज ऑब्झर्व करता येतील तर तुम्ही या टेबलला ऑब्झर्व करा लेफ्ट हँड से ऑक्सिडेशन स्टेट वरच्या कॉलममध्ये असणारे मेटल्स आणि त्याच्या कुठल्या ऑक्सिडेशन स्टेटला डी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन किती येतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे एक्झाम्पल म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो बघा तुम्हाला प्लस सेवन ऑक्सिडेशनच्या स्टेटच्या रोमध्ये तुम्ही एम एनला जर बघितलं तर एम एन प्लस सेवन ऑक्सिडेशन स्टेटमध्ये डी झिरो केस आपल्याला बघायला मिळते डी झिरो त्याच पद्धतीनं क्रोमियम बघा प्लस सिक्स ऑक्सिडेशन स्टेटमध्ये डी झिरो स्टेट आपल्याकडे येत असते तर हे असे ऑक्सिडेशन स्टेट्स आपण अचीव करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर यासाठी तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता त्याच्यासाठी आणि त्यानंतर मग आपण ट्रान्जिशन एलिमेंटचे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आणि कलरसाठी याचा उपयोग करू शकतो तर याचबरोबर आपण हा ऑक्सिडेशन स्टेट हा अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट कम्प्लीट करतो तुम्ही याला थरली स्टडी करा आणि याचा वापर करून आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ट्रांजिशन इलिमेंट्स स्टडी करूया थँक यू यानंतर आपण फिजिकल प्रॉपर्टीज अँड ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज फॉर थ्री सिरीज इलिमेंट्स हा पार्ट शिकायचा आहे